मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू अवघ्या पाच दिवसांवर कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सवाला आहे प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे परंतु ज्या मुंबई गोवा महामार्गावरून कोकणवासी बाप्पाला घेऊन गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जात असतात त्या महामार्गावर मात्र मोठे मोठे खड्डे पडले होते मात्र पेण पत्रकार सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्थेने पुकारलेल्या जनआक्रोश आंदोलनाने प्रशासनाला जाग आली असून मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे ते इंदापूर येथील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं काही वर्ष दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई गोवा महामार्गाची व्यथा वनवास काही केला संपत नव्हता दरम्यान दरवर्षी कोकणात गौरी गणपती सणासाठी चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हे खड्डे तातडीनं बुजवणं गरजेचं होतं मात्र कासू ते इंदापूर हा बेचाळीस किलोमीटरचा रस्ता उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे हे काम बरेच महिने रखडले गेले त्यामुळे प्रवाशांना या महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागतोय तरीही एक जुलैपासून आत्तापर्यंत जे सीबी व इतर मशिनरीजचा वापर करून तात्पुरती डागडुजी सुरू होती मात्र जनतेला नाहक या खड्ड्यांना सामोरं जावं लागत असल्याची दखल पेण पत्रकार सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्था यांनी घेऊन येत्या सव्वीस ऑगस्टला पेण महामार्गावर स्व खर्चाने व श्रमदान करून खड्डे भरण्यासाठी जनआक्रोश आंदोलन पुकारलं गेलं आहे याच जनआक्रोश आंदोलनाने प्रशासनाने जाग येऊन महामार्गावरील पळस्पे व इंदापूर मार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आजपर्यंत अंदाजे पेण ते नागोठणे व भिरा फाटा ते इंदापूरपर्यंतचं काम हे पूर्ण झालं मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी व नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्यासोबत राज्याचे नवनिर्वाचित बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठक आयोजित करत प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचं काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचं काम येत्या पंचवीस ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले व सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन घेणार घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं या तातडीच्या बैठकीत सदर कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मे रामेश्वर कन्स्ट्रक्शन पेण व मे जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड व तीन कंपन्यांना देण्यात आला या कंपन्यांनी मुंबई गोवा महामार्गावर आतापर्यंत जे बोझर सिमेंट कॉन्क्रीटीकरण डांबरीकरण हॉट हॉटमिक्सचरच्या व इतर मशिनरीजच्या सहाय्याने खड्डे बुजवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे आगामी गणेशोत्सव सण व पेण पत्रकार सह्याद्री सोबती संस्थांच्या जनआक्रोश आंदोलनामुळेच खऱ्या अर्थाने प्रशासन नमले असून त्यांनी सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने खड्डे भरण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू केल्याचं आम्ही काल केलेल्या सर्वे निदर्शनात आले असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचं समीर म्हात्रे यांनी बोलताना सांगितलं प्रशासनाने योग्य पद्धतीने मुंबई गोवा महामार्गावरील सर्वच्या सर्व खड्डे भरले नाहीत तर येत्या सव्वीस ऑगस्ट रोजी कोकणातील गणेश भक्तांसाठी आम्ही राहिलेले खड्डे स्व खर्चाने व श्रमदानाने भरणार असल्याचं मंगेश नेने यांनी जनआक्रोश आंदोलनाचे पेण पत्रकार सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्था यांच्या वतीने जाहीर केले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पळस्पे ते इंदापूर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे आदेश दिले असून यासाठी मे रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका मे एम जे म्हात्रे मे के एन घरत मे व्ही एस पाटील मे झेनित कन्स्ट्रक्शन या पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना दिलासा मिळणार आहे रस्त्यावर डांबर खडी सिमेंट कॉन्क्रीट टाकून हे खड्डे बुजवले जात आहेत तर वारंवार ही बारा वर्ष रस्ते काम चालू आहे आणि एकही वर्ष असं नाही आहे की त्या वर्षामध्ये रस्त्याचं काम करता होत नाही एकही वर्ष नाही प्रत्येक वर्षी सण आले की रस्त्याचं काम करायला लागतं ही शोकान टीका आहे आणि हा कुठे ना कुठेतरी प्रशासनाचा शासनाचा ह्याच्यामध्ये हा म्हणजे कमीपणा आहे सर्वे करण्यासाठी धावण्यापर्यंतपर्यंत आज आम्ही फेरी मारली तर आंदोलन इतकं व्यापक होणार आहे याचा धसका बहुतेक प्रशासनाने घेतला आहे आणि आज संपूर्ण रस्त्यावरती ठिकठिकाणी काम चालू आहे पण जेवढे खड्डे आहेत रस्त्याला की ते खड्डे भरून होणार नाहीत त्याच्यामध्ये होणारे संयुक्त आंदोलन तसंच होणार आहे त्याच्यामध्ये काही मदत होणार नाहीये जितके खड्डे शिल्लक असतील तेवढे खड्डे आम्ही भरणार आणि आमचे आंदोलन यशस्वी करणार ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पेण